प्रश्न मलाही पडलाय, जळगाव जिल्हा बँकेच्या चाव्या आता कुणाकडे येणार आहेत? कारण सकाळपासून 3 जागांचे निकाल जाहीर झालेत, महाविकासचे 2 एक अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे, तर 10 पैकी 3 जागांचे हे निकाल जाहीर झालेत। जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट आपण पाहतोय। या ठिकाणी जळगाव जिल्हा बँकेतील 10 जागांच्या मतमोजणीपैकी 3 जागांचा निकाल हा जाहीर झालेला आहे। भुसावळ येथील भाजप आमदार आणि भुसावळ विकास सोसायटीचे उमेदवार संजय सावकारे यांचा विजय, तर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे उमेदवार शांताराम धनगर यांचा पराभव झालेला आहे। चोपडा इथं महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल विजयी झाले, तर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे विनोद पाटीलही विजयी झाले। जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक ही आपण पाहतोय, याचे निकाल महाविकास आघाडीच्या 2 तर अपक्ष उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत।